शहर पोलिसांनी शस्त्रांच्या शोधासाठी सराईतांसह गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित 38 संशयितांच्या घरी बुधवारी रात्री राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 3 गावठी कट्टे, 11 काडतुसे, 8 तलवारी, 13 कोयते, 4 चॉपर, 2 सुरे, 1 फायटर, 1 हातोडा यासह 36 घातक शस्त्रे जप्त केली. एकाच वेळी पंचवटी मुंबई नाका अंबड उपनगर पोलीस ठाण्यांनी ही मोहीम राबवली. या संदर्भात अधिक माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने असा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणीचे जे संघटित गुन्हेगारी आहेत आणि या ठिकाणीचे जे टोळी युद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त केली जाईल आणि सर्व नागरिकांना याच्यावरून दिलासा मिळेल. या दृष्टीने या ठिकाणी जे संघटित गुन्हेगार आहेत ते तलवारीने, चॉपरने, कोयतेने किंवा देसी कट्टे पिस्तूलने ते हमला करतात आणि लोकांची हत्या करतात, पैशाची मागणी करतात आणि इतर गोष्टी घडवतात. या दिशेने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने 38 ठिकाण जे आहेत ते निश्चित केलं. त्या ठिकाणीचे जिल्हा दंडाधिकारीच्या वतीने आमच्याकडून वॉरंट काढण्यात आला आणि 38 ठिकाणी दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 4 वाजता धाड टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये 543 अंमलदार पुरुष अंमलदार होते, 120 महिला अंमलदार होती, 40 पुरुष पीआई होते आणि 2 लेडी पीआई होती आणि त्यामध्ये याच्यामध्ये मोठा सहभाग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे, अंमलदारांचे आणि अधिकाऱ्यांचे पण होता. असा मोठा ताफा आपला जाऊन एका वेळी 38 ठिकाणी त्यांनी धाड टाकलं आणि याच्यामध्ये 25 गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 25 आरोपी पण अटक झालेला आहे आणि त्याच्यामधून 3 पिस्तूल, 11 जिवंत कारतूस आणि 35 जे आहेत ते तलवार, कोयता आणि चॉपर जे आहेत ते बरामद करण्यात आलेले आहेत. या दिशेने आपल्याला जे वाटचाल आता सुरू झालेली आहे की नाशिक शहर पोलिसच्या हद्दीमध्ये जे काही गँगवॉर्स आहेत, जे काही संघटित गुन्हेगारी आहेत, जे काही टोळीयुद्ध आहेत ते पूर्णपणे समाप्त होतील. या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आपली जी पूर्ण यंत्रणा आहे ते सक्रिय आहे आणि यांच्यावर अजून काय प्रतिबंधक उपाययोजना केली जाईल त्याच्या दिशेने आम्ही कारवाई करत आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, प्रदीप जाधव, दीपाली खन्ना, अशोक डखाते आदींसह 4 पोलीस ठाण्यातील 40 निरीक्षक, 85 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 543 पोलीस, 120 महिला कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी मोहिमेत भाग घेऊन संशयितांच्या घरी छापे टाकले व त्यांच्या मुसक्या आवळल्या. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.